शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीस न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। ब्रेक के बाद फिर से एक बार आप सभी का स्वागत अब तक के वाड़ी के दौला क्षेत्र में पूरी तरह से वो क्षेत्र पॉजिटिव मुक्त रहा था जिससे अभी तक कोई भी मामला सामने नहीं आया था लेकिन जब से मुंबई से तेरह लोग दौला में आए तब से लेकर मुंबई की एक महिला पॉजिटिव पाई गई जिसके चलते स्थानीय अधिकारियों ने पुरुषोत्तर नगर के दो रास्तों को सील कर दिया पेश है इस संदर्भ में हमारे संवाददाता संक्रमण से अब तक वाड़ी दौलामेटी क्षेत्र मुक्त रहा अब तक कोरोना पॉजिटिव का कोई भी मामला सामने नहीं आने से क्षेत्र शांत रहा था लेकिन शनिवार को मुंबई से तेरह लोग दौलामेटी आए जिसमें से 38 वर्षीय एक महिला पॉजिटिव आने से दौला के वार्ड दो में पुरुषोत्तम नगर के कुछ हिस्से को सील कर दिया गया मिली जानकारी के अनुसार दौला पुरुषोत्तम नगर का एक परिवार मुंबई दहीसर में निवास करता था मुंबई में बढ़ते कोरोना संक्रमण के कारण परिवार ने गांव आने का निर्णय लिया जिसमें से एक 38 वर्षीय महिला की कोरोना टेस्ट की गई थी उसे चौदह होम क्वारंटीन के लिए कहा गया था होम क्वारंटीन न करते परिवार के तेरह लोग मुंबई दहसर से शुक्रवार को निकले व शनिवार को सुबह दौला मिट्टी पुरुषोत्तम नगर पहुंचे दोपहर दो, दो बजे के दौरान उन्हें मुंबई से फोन आया व अड़तीस वर्ष महिला पॉजिटिव होने की जानकारी दी गई परिवार आने का पता चलते लोगों ने ग्राम पंचायत को सूचना दी आशा वर्कर पंचायत के लोग उनके निवास पहुंचे व स्थित क्वारंटीन 12 बारा लोगों को भेज दिया वही अडतीस वर्षीय महिला को उपचार के लिए भेजा गया काल सहा जूनला मुंबईवरून किरण तंतरपाडे आणि अनिल बरगट अनिल बरगट यांची पूर्ण फॅमिली बारा लोक आणि किरण तंतरपाडे अकरा वाजता डवलामिटीमध्ये स्वतःच्या घरी आले तत्पूर्वी किरण तंतरपाडे यांनी मुंबईला चेकअप केलं होतं त्यांना काही त्रास असल्यामुळे आणि इथे आल्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मुंबईवरून जी एम सीमधून फोन आला की तुम्ही पॉझिटिव्ह आहात त्यामुळे ते सर्वप्रथम अशा हॉस्पिटल वाडीला गेले त्यांनी सांगितलं की तुम्ही मेडिकलला जा आणि म्हणून अनिल वरगट आणि किरण तंतरपाळे मेडिकलला गेले आणि तिथेच ते क्वारंटाईन त्यांना क्वारंटाईन करून घेतलं ही माहिती ग्रामपंचायतला जशी मिळाली तसंच ग्रामपंचायतनी पूर्ण प्रशासनाला माहिती देऊन संध्याकाळी सहा खंड विकास अधिकारी कोवे साहेब तहसीलदार साहेब पी आय साहेब तालुका मेडिकल ऑफिसर हेमके साहेब आणि सर्व टीम या डवला परिसरात पोद्दार शाळेजवळ ज्यांचं घर आहे तिथे आम्ही सर्व जमा झालो आणि एकशे आठवर फोन लावून ॲम्ब्युलन्स बोलावल्या दोन आणि या सर्व लोकांना रात्री दहा वाजता सिम्बॉसिस कॉलेजमध्ये वाठोळा इथे क्वारंटाईन करण्यासाठी पूर्ण लोकांना नेलेला आहे बाराच्या बाराही लोकांना हे व्यक्ती गावात आल्यानंतर कुणाच्या संपर्कात आले नाही सुरुवातीला घरीच आले घरीच आम्ही त्यांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आणि अवघ्या दोन तीन तासात शासकीय यंत्रणा जागी करून त्यांना डवलामिटीमधून क्वारंटाईन केलेलं आहे मी या संदेशाद्वारे सर्व डवलामिटी परिसरातील जनतेला सूचित करू इच्छितो की गावामध्ये पॉझिटिव्ह पेशंट वाढत आहे आणि गावामध्ये गावा आल बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम आशा वर्कर ग्रामपंचायतला सर्वांनी याची माहिती द्यावी आणि असे काही लक्षणं जर दिसले तर स्वतःहून आपले व्याहाळ पी एस सी आहे त्याचं सबसेंटर वाडीला आहे वाडीला जाऊन चेकअप करावं कारण एकाच्या गलतीमुळे कुटुंब परेशान होतो आणि कुटुंब जर परेशान झालं तर पूर्ण गाव परेशान होईल आणि काल रात्रीपासून आम्ही ह्या सर्व बाउंड्र्या सील केलेल्या आहेत जाडी लावून रस्ते सील केलेले आहेत रात्री सोडियम हायपोक्लोराईटची त्या परिसरात फवारणी केली आजसुद्धा पूर्ण गावात आणि त्या परिसरात आम्ही सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करत आहोत प्रकारे ग्रामपंचायत प्रशासन दक्ष आहे ग्रामपंचायत प्रशासन जरी दक्ष असलं तरी लोकांनीसुद्धा दक्ष राहायला आवश्यक आहे कारण या ठिकाणी आठवडी बाजार भरते वारंवार आम्ही सूचना दिलेल्या आहेत तरीसुद्धा सोशल डिस्टन्सिंग न पाडता एकाला एक लागून असे दुकानं भरतात परत भंगार दुकानं आहेत मी भंगारवाल्यांना विनंती करतो की जे बाहेरून या गावामध्ये भंगार खरेदी करतात त्यांनी भंगार खरेदी करणं सहा महिन्यासाठी थांबावं अन्यथा असे जर दिसले बाहेरून फिरणारे व्यक्ती तर यांची आम्ही पोलिसात तक्रार करणार आहोत आणि गावातील सर्व जनतेने जागरूक राहावं अशी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे कारण कोरोना जरी आपल्या कुटुंबात झाला तरी घाबरून जायचं कारण नाही पण त्याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे काळजी जर घेतली तर आपण सुरक्षित राहू गाव सुरक्षित राहील आणि कुणालाच काही याची परेशानी होणार नाही धन्यवाद अकरा वाजता वा ते त्यांच्या घरी पोचले असता आम्हाला आजूबाजूच्या लोकांचे फोन आले व जे आपल्या शासकीय नियमानुसार व ग्रामपंचायतच्या नियमानुसार ज्या हालचाली आहेत त्या आपल्या ग्रामपंचायतनं केल्या आशा वर्करला आम्ही नोंद करण्यासाठी पाठवलं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना नोंद करण्यासाठी पाठवलं व त्यांना दोन वाजता मुंबईवरून फोन हो आला की त्यामधील एक महिला पॉझिटिव्ह आहे व तसेच ते वाईला आशा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले असता आम्हाला आमच्या आशा वर्करच्या माध्यमातून असा निरोप मिळाला की त्यामधील एक महिला पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह असल्यामुळे आशा वर्कर आशा हॉस्पिटलजवळून ते डायरेक्ट मेडिकल ला रवाना व ते ही भर्ती इसे गंभीरता से लेकर पीआई राजेंद्र पाठक तहसीलदार मोहन टिकले बी किरण कोवे ग्राम विस्तार अधिकारी विष्णु पोडबरे उप सरपंच गजानन रामेकर पूर्व सरपंच संजय कपनीचोर ने शनिवार को रात आठ बजे पुरुषोत्तम नगर को भेंट दी कुेत्र को सील कर दिया गया दौला पुरुषोत्तम नगर में मुंबई से आने वाले लोग ज्यादा देर तक नहीं रुकने से किसी के भी संपर्क में नहीं आने से संक्रमण का धोखा नहीं हुआ परिवार के लोगों ने भी अपनी समझदारी लेकर खुद क्वारंटीन हुए व अड़तीस वर्षीय महिला भी खुद होकर अस्पताल में भर्ती होने से संक्रमण से दौला मेटी बच गई वाड़ी से कैमरा पर्सन सुनील शेट्टी के साथ संजय मीरे इन बी न्यूज नागपुर